पार्ले जी हे जगात सर्वात जास्त विकलं जाणारं बिस्किट आहे. प्रत्येकाने आयुष्यात कधीतरी पार्ले बिस्किट नक्कीच खाल्लं असणार आहे. याच पार्ले जी बद्दल मी तुम्हाला आज काही फॅक्ट सांगणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दर सेकंदाला सुमारे 4451 जण पार्ले जी खातात. हा आकडा सतत कमी जास्त होत असतो. कंपनीचे मालक त्यांच्या कामकाजात इतके व्यस्त होते की ते कंपनीचं नाव ठेवण्यासच विसरले असं म्हटलं जातं. कंपनीची स्थापना मुंबईतल्या विले पार्ले इथं झाली, त्यामुळे तिचं नाव पार्ले असं ठेवण्यात आलं. पूर्वी कंपनीचं नाव पार्ले ग्लुको असं होतं. ग्लुकोजने समृद्ध असल्याचं मार्केटिंग झालं होतं, मात्र नंतर बोलण्यात सोपं असावं म्हणून तिचं नाव पार्ले ग्लुको बदलून पार्ले जी करण्यात आलं. सुरुवातीला अनेक जण असं म्हणायचे की पार्लेजीच्या पॅकेटवरची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती आहेत. नंतर प्रॉडक्टचे ग्रुप मॅनेजर मयंक शहा यांनी सांगितलं होतं की पाकिटावरच्या मुलीचं हे चित्र प्रतिभावान कलाकार मगनलाल दहिया यांनी 1960 मध्ये त्यांच्या कल्पनाशक्तीने तयार केलं आहे.